नमस्कार, मेघाज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज पाहणार आहोत ढोबळी मिरचीची छान अशी मस्त खमंग बेसन पीठ घालून भाजी. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 3 टेबलस्पून तेल, त्यामध्ये जिरा मोहरी घातलेली आहे, त्यानंतर मी इथे हिंग घातलेला आहे आणि लसणाचे काही तुकडे आणि बारीक कट केलेला मस्त असा कांदा. याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला, छान असं गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी घालणार आहे मसाले. तर हळद घेतलेली आहे जवळपास 1/2 टेबलस्पून, लाल तिखट 2 टेबलस्पून आणि त्यानंतर मी घालते आहे, याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता तुम्ही पाहू शकता आपलं छान असं मस्त तेल आलेलं आहे वरती. तर आता मी इथे मीठ घालते आहे 2 टेबलस्पून, त्यानंतर ढोबळी मिरची छान अशी स्वच्छ धुवून कट केलेली आहे ती घातली आहे मी आणि त्याला छान परतून घ्यायचं तेलावरती. 2 मिनिटांसाठी, खूप शिजवायची नाही आहे, जस्ट परतून घ्यायची आहे. आता मी गरम मसाला आणि कसुरी मेथी घातली आहे आणि त्याला मी थोडं झाकून वाफवून घेतलेलं होतं 1-2 मिनटासाठी फक्त, जास्त नाही. तर आता मी इथे चण्याच्या डाळीचं पीठ घातलेलं आहे 1 वाटी आणि याला आपल्याला मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे या मिरचीबरोबर, अगदी हलक्या हलक्या हाताने. गॅस कमीच ठेवायचा कारण खालून लागण्याची शक्यता असते. तर काही वेळाने हे असं होईल तर मध्ये मध्ये याला पाण्याची हपकं देऊन असं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आहे. खूप छान अशी मस्त ही भाजी होते, चपातीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते आणि ही भाजी जेवढी थंड असेल तेवढी अजून जास्त चविष्ट लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.